नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की दोनशे नव्याण्णव आणि तीनशे नव्याण्णव रुपयाच्या दहा लाखांच्या अपघात विमाची माहिती तर या अपघात विम्यासाठी कोणकोणते व्यक्ती अपात्र आहेत किंवा कोणत्या व्यक्तींना ही योजना लागू नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघितले की रुपये तीनशे नव्याण्णवमध्ये आपण कशा पद्धतीने दहा लाखाचा अपघात विमा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून काढू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की कोणकोण या योजनेसाठी अपात्र असतील तर मित्रांनो साहसी खेळांमध्ये सहभागी असलेले जसे की बंजी जंपिंग स्किंग रेसिंग इत्यादी खेळांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना ही विमा योजना लागू नाही त्यानंतर आहे लष्कर नौदल हवाई दल आणि पोलीस दलातील व्यक्ती तर यांनासुद्धा हा अपघात विमा लागू नाही आरोग्यासंदर्भात असलेली कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती आजार अपंगत्व इत्यादींमुळे झालेला अपघात तर मित्रांनो ज्या व्यक्तींना आरोग्यासंदर्भात असलेली स्थिती आहे पूर्व विद्यमान स्थिती म्हणजे की जसं त्यांना पूर्वीपासून एक काही आजार आहे किंवा अपंगत्व आहे आणि त्यामुळे जर त्यांचा अपघात झाला तर तशावेळी त्या व्यक्तींना हा विमा लागू पडत नाही त्यानंतर आहे उपचार करणारे डॉक्टर जे स्वतः विमाधारक व्यक्ती असेल किंवा या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबाचा जवळचा सदस्य असेल तर त्यांनासुद्धा हा अपघात विमा लागू होणार नाही त्यानंतर आहे मित्रांनो आत्महत्या ड्रग्स अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थांच्या सेवनाने झालेला अपघात तर मित्रांनो अल्कोहोल्स किंवा आत्महत्या किंवा दारू पिऊन अपघात झाला तर अशा व्यक्तींना हा अपघात विमा लागू पडत नाही बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान हा सुद्धा या विम्यामध्ये लागू होत नाही त्यानंतर आहे दहशतवादी कारवाया किंवा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यातील सहभाग उदाहरणार्थ दंगल गुन्हा गैरवर्तन इत्यादी या विम्याचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर आहे कोणत्याही विमान किंवा विषारी स्फोटक इतर धो दो, धोकादायक गुणव गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी यांनासुद्धा ही योजना लागू नाही त्यानंतर आहे वैद्यकी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसताना रुग्णालयात घेतलेला उपचार तर जेव्हा आवश्यक नाही त्यावेळीसुद्धा दवाखान्यामध्ये जाऊन जर तुम्ही आप उपचार घेत असाल तर त्यांनासुद्धा ही योजना लागू नाही त्यानंतर आहे कोणत्याही ड्रायविंग व्यवसाया व्यवसायाशी संबंधित व्यक्ती म्हणजेच व्यावसायिक ड्रायव्हर्स तर मित्रांनो कोणत्याही व्यवसायाशी कोणत्याही ड्रायविंग व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना ही योजना लागू नाही त्यानंतर आहे ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे कोणतेही नुकसान तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा त्याच्यामुळे जर काही तुम्हाला अपघात होईल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्यावेळीसुद्धा त्या, त्या लोकांना हा अपघात विमा लागू होणार नाही आणि शेवटचा आहे खाण कामगार बांधकाम खा कामगार तर या व्यक्तींनासुद्धा हा तीनशे नव्याण्णव रुपयामधील पोस्टाचा अपघात विमा लागू होणार नाही तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने बघितले की कोणत्या कोणत्या व्यक्तींना हा अपघात विमा लागू होत नाही आणि ते या योजनेसाठी अपात्र आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद